हॅलो तर आज आपण बघणार आहोत दह्यापासून कढी कशी बनवायची त्याचबरोबर पकोडे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने झटपट कसे करायचे म्हणजेच आज आपण कढी पकोडा ही रेसिपी तुमच्यावर मी शेअर करणार आहे आणि काही टिप्ससुद्धा सांगितल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी प्रिया मी आपल्या प्रिया वेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते चला वेळ न घालत रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम कढी बनवण्यासाठी इथे मी एक असा मोठा बोगल घेतला आहे त्यामध्ये घालून घ्यायचा आहे एक वाटी मी इथे फ्रेश दही घेतला आहे आणि हा मी घरगुती बनवला आहे लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे त्यामध्ये घालून घ्यायचा आहे दोन मोठे चमच बेसनचं पीठ आणि पाव चमच हळदी पावडर खूप मस्त कलर येतो हळदी पावडर आणि इथे मी त्यानंतर मसालासुद्धा घेते आहे आपला घरगुतीच मसाला खूप मस्त असा कडीला कलर येतो मसाला घातल्याने सुद्धा आता आपल्याला काय करायचं आहे ना हे मिश्रण पाणी न घालताच व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे एक महत्त्वाची टीप म्हणजे या जागी जर का तुम्ही पटकन पाणी घातलं तर बेसनच्या पटकन अशा गुटळ्या होतात आणि मग त्या मोडण्यासाठी बराच वेळ लागेल त्यामुळे आपल्याला असं हे पाणी न घालताच फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मिनिटभराच्या आतमध्येच मस्त असं आपला क्रीमी टेक्चर तयार होतो आता यामध्ये पाणी घालून आपल्याला ते पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर हे आपलं इथे बॅटर कडीसाठी रेडी झालं आहे हे आपण साईडला ठेवून देऊयात आणि फोडणीची तयारी करूयात तर फोडणी देण्यासाठी इथे मी तीन मोठे चमच तेल गरम करायला ठेवलं होतं आता यामध्ये घालून घ्यायचं आहे जिरा तर इथे मी अर्धा चमच जिरा घालून घेते आहे आता जिरा चांगला फुलला की त्यामध्ये मी इथे दोन मिरच्या कापून घेतल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत त्यानंतर लसूण जी आहे ती आ मी अशी बारीक एकदम कापून घेतली आहे तुम्ही म्हटल्यास ठेसूनसुद्धा घेऊ शकता तर लसूण मी इथे चार बारीक करून घेतल्या होत्या त्यानंतर पाऊस चमच इथे मी मेथीचे दाणे आणि चार लवंग घेतले आहेत त्यानंतर खूप असा कडीपत्ता इथे मी घालून घेणार आहे अगदी पंधरा ते सोळा इथे कढीपत्त्याची पानं घेतली आहेत आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लसूणला मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं कलर आला आहे आणि गॅस ही आपली एकदम स्लोच ठेवायची आहे पूर्ण कडी होईपर्यंत आपल्याला कुठेही गॅस मोठा किंवा मिडियम करायचा नाही आता यामध्ये घालून घ्यायचा आहे पाव चमच हल्दी पावडर आणि पाव चमच लाल तिखट लाल तिखट आणि हल्दी पावडर आपण आधीसुद्धा टाकली आहे त्यामुळे हो त्या अंदाजाने टाकायची पण असे हे आपण तेलामध्ये घातल्याने मस्त अशी तरी येते आपल्या कडीला आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण बेसनचं पीठ आणि दही जे मिक्स करून ठेवलं होतं ते यामध्ये घालून घेऊयात आता हे आपण मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे जेवढी तुम्हाला कढी पातळ घट्ट पाहिजे त्या अंदाजाने आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर ज्या बाउलमध्ये आपण मिक्स करून ठेवलं होतं त्यामध्येच पाणी घालून यामध्ये ते वाढवून घेऊयात पुन्हा एकदा ते मिक्स करून घेऊया आणि आता आपली इथे कडी होतीये तोपर्यंत आपण पकोडा करायला घेऊयात तर पकोड्याचं मिश्रण तयार करण्यासाठी इथे आपण एक बोलमध्ये घालून घेऊयात चार मोठे चमच बेसनचं पीठ आता बेसनचं पीठ घालून झाल्यानंतर यामध्ये घालून घ्यायचं आहे पाव चमच हळदी पावडर त्यानंतर पाव चमच लाल तिखट त्यानंतर यामध्ये जाईल पाव चमच ओवा तर ओवा जो आहे तुम्ही हातावरती असा चोळून घेतला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बस एवढंच आपण फक्त पकोड्यामध्ये घालणार आहोत बाकी काहीही घालायचं नाही आहे एकदम साधी आणि सोपी पकोडा रेसिपी आज आपण बनवतोय आता थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून मस्त असं क्रिमी टेक्चरचं बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे आपण बटाटा वडा बनवण्यासाठी जे बॅटर करतो त्यापेक्षा थोडंसं असं जाडसर आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी आता हे बॅटर आपण साईडला ठेवून देऊयात आणि कढी आपली बघूयात तर हे बघा कढीला मस्त असा कड आलेला आहे आपण जो बेसनचा पीठ यामध्ये मिक्स केला होता त्याचा ऑलमोस्ट कच्चेपणा निघून गेला आहे आता हे बघा आपण हे मिक्स करून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता कढीला मस्त अशी तरी आली आहे आपण त्या तेलामध्ये हळद आणि मसाला मिक्स केल्यामुळे आता या स्टेजला आपल्याला घालून घ्यायचं आहे मीठ कारण की कढी आपली ऑलमोस्ट आता शिजली गेली आहे तर मीठ हे शेवटला घालायचं म्हणजे कसं आपली कढी जी आहे ती फुटत नाही आणि शक्यतो आपण यामध्ये फ्रेश तहीच यूज करायचा म्हणजे खूप चान्स कमी असतो कढी फुटण्याचं तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया तर यामध्ये आपण एकदम फ्रेश दही वापरली आहे त्यामुळे ही जी कढी आहे ती अजिबात आंबट झालेली नाही आहे आणि कढी ही आंबटच चवीला खूप छान लागते तर, ला तर यामध्ये घालून घ्यायचं आहे लिंबूसत्व ज्याला आपण सॅट्रिक ॲसिडसुद्धा म्हणतो त्याने आपल्या कढीला मस्त असं आंबटपणा येईल त्यानंतर घालून घ्यायचं आहे आवडीनुसार कोथिंबीर जर का तुम्ही दही इथे आंबट वापरणार असाल तर अजिबात तुम्हाला हे लिंबूसत्व घालण्याची गरज नाही तर हे बघा इथे आपलं मस्त असं कोथिंबीरसुद्धा घालून झाली आहे आता आपण मिनिटभरासाठी ही कढी पुन्हा एकदा अशी शिजवून घेऊयात खूप अशी साधी सोपी रेसिपी आहे एकदम तुम्ही सेम रेसिपी ही ताकाची सुद्धा करू शकता त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा अगदी झटपट होणारीच तर आहेच शिवाय चविष्टसुद्धा खूप अशी होते त्यामुळे नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल तर तुम्ही बघू शकता आपली कढी ही मस्त अशी घट्टसर झाली आहे ही रेसिपी तुम्हाला जर का आत्तापर्यंत आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा चला तर मग ही आपण आता दहीची कढी बंद करूयात आणि पकोडे करायला घेऊयात तर हे बघा पकोडे तळण्यासाठी इथे मी तेल चांगला सा गरम सा तेल असा गरम करून घेतला आहे आता यामध्ये थोडंसं असं त्यातलंच बॅटर टाकून तेल तापलंय की नाही ते चेक करूयात पटकन असं आपलं ते पीठ वरती आलं म्हटल्यानंतर आपलं जे तेल आहे ते मस्त असं तापलं गेलं आहे चला तर मग आता आपण पकोडे तयाला घेऊयात तर अशा पद्धतीने थोडं थोडं असं यामध्ये पीठ घालून घेऊयात एका वेळेला एक पकोडा असं मी यामध्ये घालते आहे तुम्ही हाताने घालण्याऐवजी चमचने सुद्धा हे पकोडे तेलामध्ये घालू शकता तर इथे आता आपले सगळे पकोडे घालून झाले आहेत एक थोडा वेळ एक मिनिटभरासाठी एक साईडने त्यांना चांगली अशी शेकून द्यायची आणि नंतर मग सगळ्या साईडने आपण ते फ्राय करायचे आणि गॅस ही आपली एकदम स्लो ठेवायची नाहीतर मग बेसन आतपर्यंत शिजला जाणार नाही वरून फक्त तो चेंज करेल कलर तर अशा पद्धतीने आपल्याला कमी गॅसवरती एकदम तीन ते चार मिनटं हे पकोडे व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत आणि एक तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता पकोड्यांचा कलर मस्त असा चेंज झाला आहे आता आपण ते काढून घेऊया आणि याचप्रमाणे आपण दुसरी बॅचसुद्धा तळून घेणार आहोत चला तर मग आता आपण कढी आणि पकोडा सव कशी करायचं ते बघूयात कढीमध्ये पकोडा आपल्याला जेवणाच्या दहा मिनटं आधी घालून घ्यायचं आहे तर आपण मस्त असे हे तळून घेतलेले पकोडे गरमागरम यामध्ये घालून घ्यायचे आहेत ते व्यवस्थित असे सगळ्यावर मिक्स करून घेऊयात आता याला आपण एक मस्त अस तडका देणार आहोत तर तडका देण्यासाठी इथे मी एक पॅन गरम करून घेतला आहे आणि तडका देण्यासाठी इथे आपण ऑइलचा वापर न करता घी घालून घेणार आहोत तर इथे दोन ते तीन चमच घी घालून झाल्यानंतर यामध्ये घालून घ्यायचं आहे पाव चमच जिरा जिरा चांगला फुलला की त्यामध्ये घालायचा आहे चिमूटभर हिंग त्यानंतर इथे आपल्याला यूज करायचा आहे फ्रेश कोथिंबीरचा जर का फ्रेश कोथिंबीर तुम्हाला घालायची नसेल तर तुम्ही याऐवजी तुमच्याकडे जर का धणे असतील तर ते सुद्धा यामध्ये ठेचून घातले तरी चालतील खूप मस्त टेस्ट येते धण्याने सुद्धा आपली कोथिंबीर चांगल्याशी नरम झाली की आपल्याला गॅस बंद करायचे आहे आणि तेल असं सॉरी घी असं आपलं हलकंच असं गरम असताना यामध्ये घालून घ्यायचं आहे पाव चमच कश्मीरी लाल किंवा आपल्या घरगुती कोणताही लाल मसाला आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे गरम गरम असताना नाही घालायचं नाहीतर मग ते त्याचा कलर चेंज होऊ शकतो त्यामुळे आपलं तेल असं हलकं असतानाच यामध्ये तो मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आता हा तडका आपण त्या कढीवरती घालून घेऊयात असा हा तडका दिल्यानंतर आपल्या कढीची जी टेस्ट असते ती अजूनच वाढते तर ही साधी सोपी कढी पकोडा रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा नक्की आवडेल आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय